प्रुडंट मीडियाच्या हॅलो करियर हे तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज आमच्या मध्ये मनीष गोसालिया तुमचे स्वागत सर ह्या कार्यावळीत आणि okay. आमचा आज विषय असा डिझायनिंग सर आम्ही जे डिझायनिंग हा हो शब्द ऐकतात आणि खूपदा डिझायनिंग हो शब्द आणि डिझायनिंग हा हो शब्द ऐकल्यानंतर एकतर याद जाता फॅशन डिझायनिंग डिझायन म्हटल्या कारण तरी हे तरी हाचेकडे म्हणजे आर्किटेक्चराकडे रिलेटेड असतं असं दिसतं तर डिझानी हे जे करिअर असा किंवा डिझायनिंग कॉन्सेप्ट असा मुळात ह्या गजाली खंयचे गजाली येतात आता म्हणजे आम्ही जेव्हा तुम्ही म्हणले ते सारखे की डिझाईन म्हणजे वेन इट इज लुकट आर्किटेक्चर डिझाईन लोकांच्या मनात ते येतात की अथवा आर्ट डिझाईन म्हणून तो आर्टिस्ट असा म्हणून डिझायनर जातो पण हा जे आता ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आणि मॉडर्न वल्ड डिझाईन इन कम्पीस मच बिगर इन टर्म्स ऑफ स्पेस एंड इन टर्म्स ऑफ करियर आणि ऑपॉर्च्युनिटीज आता समज आम्ही डिझाईन हे कॉन्सेप्ट पहिली घेतल्यास आमच्या मनात किती येतं दॅट इट इज अबाऊट फॉर्म एंड फंक्शन म्हणून आमच्या मनात किती येत सुंदर किती दिसता म्हणून तो डिझाईन बरं हे आनं येता हावेवर डिझाईन

वेन वोडाफोन वॉन्टेड टू एंटर द इंडिया मार्केट hmm. तातून ऑलरेडी एस्टेब्लीश ऑलरेडी आशिल्ले hmm. आयडिया आशिले रिलायन्स आशिले आणि आम्ही पोहोप गेल्या देर इज इट मच डिफरेन्सिएशन इन मोबाईल फोन्स okay. किती ताजी जे प्रायसिंग असते सेटअप बाय गवमेंट ऑफ इंडिया पण ताणी म्हणले हाऊ कॅन आय डिफ्रेन्शिएट मय सेल्फ टू द कस्टमर पण ताण किती केले तो शॉप्स पोवप गेलो तांचं जो मनीस आसा

दहा पंधरा मिनट वत्र ओके वडाफोन किती म्हणले सिंगल पॉईंट कॉन्टेक्ट एक मनशाकडे आयो ताणे म्हले मला रिचार्ज करत थंचे थंच ताणे एक सिस्टम केलो पैसे दिले त्या रिसिप्ट दिली आणि त्याचा मोबाईल दोन मिनटां की तीन मिनटां रिचार्ज झाला ओके सो डेट इज वॉट वी कॉल द न्यू इमर्जिंग सर्विस डिझाईन म्हणजे डिझाईन फक्त तुम्ही एक रेखाटन काढता किंवा स्केलेटीन तर डिझायन नसतं मुळात थिंकिंग प्रोसेस होच डिझान म्हणजे एक वेगळ्या तर कसं विचार लॉजिकल विचार करप हे डिझायनिंग आर युआरुटली ऑन ट्रॅक ओके <laughs> आ, सर हे जे डिझानिंगचा कन्सेप्ट सांगतो तर ह्यातून म्हणजे डिझायनिंग ह्या फील्डात वेगवेगळे कोर्सेस म्हटले की स्कोप जो आसा तो सामको ब्रॉड सो हे वेगवेगळे कोर्सीस डिजायन कोर्सीस आता इतले जाला आणि द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द प्रोग्रेम्स आणि द वेरिएशन हेज ग्रोन एक्सपोनेशली सिन्स द नायन्टीन सेवंटीज सिन्स डिझाईन हेज बीन कन्सिड एज अ डिसिप्लीन आता जवळ आर्किटेक्चर इज अ कॉमन फॉर्म पण विन आर्किटेक्चर हे एक फॉर्म एक असा एक एक पण आता आम्ही पळोवपाक गेल्यार देर इज इंटिरियर डिझान देर इज फर्निचर डिझाईन तातूंत एक कोर्स असता फर्निचर डिझाईन ओके अदर प्रोग्रेम्स दॅट पर्सन कॅन डू इज अराउंड लँडस्केप डिझाईन वेन वी लुक एट डिफरंट डिझाईन ट्रान्सपोर्ट डिझायन हाऊ ट्रान्सपोर्ट ऑफ सिटी हाऊ यू कॅन यूज ट्रान्सपोर्ट इफेक्टिवली लायटींग डिझाईन आता आचे इतले महत्व आसा की मेनी कंपनीज आर फोकसिंग ऑन बेटर लायटींग बाय यूजिंग लेस एनर्जी ओके देन वी लुक एट अ वेब डिझाईन क्रिएटिंग अ इंटरफेस यूजर एक्सपिरियन्स डिझाईन आता आमी जे म्हणतात आता पहिली किती आशिले आम्ही इंटरनेटाचे बसताले

आम्ही घेऊ शकता शिक्षण म्हणजे वेगवेगळे संस्था मान्यवर संस्था खात जे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनिंगचे शिक्षण मिळू शकता सारखे असं आमचे गोयात तर आर्किटेक्चर कॉलेज आसाच असण hmm. ऑस्को वी हॅव गोवा कॉलेज ऑफ आर्ट ओके okay. हाजे वयर आम्ही गोयान असले डिजायन प्रोग्रेम्स ना सो फॉर अ स्टुडंट टू कन्सिडर डिजायन एज अ प्रोफेशन ही हेज टू गो आउट ऑफ गोवा

इंडिया फोकस्ड ऑन क्रिएटींग इंजिनियर्स आणि मॅनेजमेंट स्टुडंट्स डिझाईन जे वस्तू ते माशी बाहेर पडले पण एक बरे झाला की एक दहा वर्सां खूप इंटरेस्ट आला आता डिझाईन एरियान त्या क्षेत्रान आणि आता गेल्यार देर आर सम एक्सलंट डिझायन कॉलेजीस नाव थोडे दिसता डिझायनिंग जे आसा ते मॅनेजमेंट आणि इंजिनियरीचे इंटिग्रेशन असा मॅनेजमेंट आणि इंजिनियरिंगचे असाच पण डिझाईन हेज इज ओन स्पेशल स्किल सेट वीच ही ऑर शी ब्रिंग्स टू द टेबल आणि डिझायनर जो असता दोन्ही बरोबर काम करू शकता टू क्रिएट अ सोल्युशन अँड फाइंड अ सोल्युशन टू अ बिगर प्रॉब्लेम ओके अहमदाबाद आणि बाकीचे सम गुड एरियाज पुना फॉर एक्झाम्पल इज अ ग्रोईंग डिझाईन एड्युकेशन हब Mm. थंय आसा एम आय टी इंस्टिट्यूट ऑफ डिझान सिंबॉयसिस डी एस के ओके बेंगलोर पहिल्या आसा इट इज अ वेल नोन डिझाईन कॉलेज इफ यू लूक एट जयपूर यू हॅव पल वीच इज वेल नोन आणि दिल्लीत वेगळे वेगवेगळे व्हडल्या शहरान तुमी तुम्ही गेल्यार फूल फ्लॅश डिझाईन कॉलेजीस आर बी सेटअप ओके okay. सर uh, हे तुम्ही वेगवेगळे फील्ड सांगल्यात म्हणजे की डिझायनिंग क्षेत्र जे ते खूप व्यापक असत आता मला एक सर सांगत की जर एखाद्या भरग्या दिसतं की आपण डिझायनर जावचो तर ताणे uh, स्वतः भीतर खूप गुण असा म्हणून आपण डिझायनर वचू शकता म्हणजे खूप ॲप्टीट्यूट असा हे कसे वळखप की बाबा आपण डिझायनर जाऊ शकता हे कसे वळखप हे इंपॉर्टंट क्वेश्चन असे पोव की त्या आमचे जे ब्रेन असता दॅट इज डिव्हायडेन टू राईट सयडेड आणि लेफ्ट सयडेड ब्रेन राईट सयडेड इज द क्रिएटीव पार्ट ऑफ द ब्रेन आणि लेफ्ट साइड इज द मोर लॉजिकल थिंकिंग ब्रेन सामान्य असे मनपड गेल्यार इफ यू लुक एट द राईट सयडेड ब्रेन वीच इज ऑन द क्रिएटीव साइड यू कॅन सेफली से आर ऑन द राईट ट्रॅक लुकिंग एट अ डिझाईन एज अ डिसिप्लिन ओके बट तातून सम ऑफ द इंपॉर्टंट क्वालिटीज आर अबिलिटी टू वर्क एज अ टीम Hmm. that a designer cannot work in isolation. Hmm. He has to work with marketing people, the production team, the CEO of the company, HR people, and he has to understand the language, hmm. including the client, and he creates a design brief that can be implemented. So that is one important quality. Communication skill, Asta, okay. basic rendering skill, you know, ability to basically ideate or doodle. ही गजा जात आणि मला असं दिसतं की म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्याकडे उलय असे पळले की तुम्ही एम बी एला oh. आणि ऑस्ट्रेलिया सारख्या एका वेगळ्या युनिव्हर्सिटीन तुम्ही एम बी एला आणि तुम्ही डिझायनिंग आले ओके okay? तर डिझायनिंग योपर तुमच्याकडे किती वेगळे क्वालिफिकेशन असे पडतात काय खो एखाद सायन्सातलं भूगो आर्ट्सातलं भूगो ताचे म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन किती जाय की डिझायनिंग या फिल्डात येऊ हे सारखे हा ॲक्च्युली हा डिझायनाचे केव्हा चि चिदुकूच ना की आय विल गो इन टू दॅट फिल्ड आयव डन माय एम बी ए इन ऑस्ट्रेलिया आणि इंडिया येते की मला एक चान्स कोणा बरोबर उलोवपा आणि ताणे सांगले वी आर रनिंग अ डिझायन कॉलेज But we want to think in terms of commercial skills. Okay. You know, how Gallo and I set up a design management for them. And he goes across spectrum, whether he is a science student, engineering, physicist, marketing, they can go into the world of design, mm -hmm. including doctors, lawyers mm -hmm. can find space and can learn from the world of design.

तो फोर्ड ह्युंडाय हे सगळे बी एम डब्ल्यू ऑल दीस काज स्टार्टेड मॅन्युफॅक्चरिंग लायटींग गेल्यार फिलिप्स हॅज क्रिएटेड इट्स ओन रिसर्च डिझायन सेंटर इन इंडिया सेकंड लार्जेस्ट आउटसईड नेदरलँड्स ओके म्हणून असले जायते कंपनी आसा देर आर मेनी मेनी कंपनीज टेलिकम्युनिकेशन कंपनीज लाईक आयडिया वोडाफोन रिलायन्स ऑल दीज युजींग आर हाय लेवल ऑफ डिझायन टॉयज पोव टॉयज मॅन्युफॅक्चरिंग ताजी खूप वडिला डिझाईन इनपूट असता आणि मटेल अँड ऑल ज इंटरनॅशनल कंपनीज हॅव स्टार्टेड क्रिएटिंग डिझाईन सेंटर्स इन इंडिया म्हणजे ताका फक्त सायन्सचे बॅकग्राऊंड जाय असं काय ना ना। पण ना। लॉजिक तुमचे पक्के असं पडतं आणि लॉजिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्ह थिंकिंग क्रिएटिव्ह हा सहयोग जाय तुम्ही खूप बऱ्यात डिझायनिंग म्हणजे ते स्पष्ट केलं पण के मला दिसतं की अजूनही कन्सेप्ट हो तिथला आमच्या समाजात रुळूंक ना किंवा लोकांक परिचय न तर मला असं दिसतं की आज जे पळोवपी असतात किंवा ऐकूपी असतात त्यांना जर काही तुम्ही अशी पुस्तकं सांगली पुस्तकांची किंवा वेबसाईटची हे सांगला ॲड्रेस सांगला तर जेणेकरून त्या जे कोणाला इंटरेस्टेड कळटलें सो so, अशीं अशी काही आसात जेणे करून डिजायनींग म्हणजे हे व्यवस्थित बुकां आसा आनी आणि पयलीं पहिली कोरो कोरोफ्लोट म्हणून आसा वीच इज अ गुड वेबसायट कोर सेवेंटी सेव्हन दीज आर इंटरनॅशनल वेबसायट पण इंडियन इन डिझाईन इज वन गुड वेबसाइट आणि ब्लॉग्स जायचे असतात प्लेंटी ऑफ ब्लॉग्स आर देर रन बाय प्रोफेशनल्स एम पी रंजन म्हणून आम्ही वन ऑफ द फॉरमोस्ट थॉट प्रोसेस इज ऑन डिझाईन हुम वन कॅन रीड आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि वेगळे जे डिझाईन कॉलेजीस जे नाव दिला हा त्यांचेही हे सगळे इन्फॉर्मेशन मिळू शकता बुक्स जे असा सम ऑफ द टॉप मोस्ट पीपल हू हॅव रिटन बुक्स इज द सीईओ ऑफ आयडिओ डिझाईन वर्ल्ड लिडर इन डिझाईन फॉर्म आणि ताजो नाव असं टॉम कॅली इंडियन देव पटनायक म्हणून असा ही इज अ वेल नोन रिसर्च ऑथर आणि एक बरो एक मनीस इज टॉम कॅली व्हेरी गुड रायटर ऑन डिझाईन बुक्स ओके सर तुम्ही जे पहिली सुरुवातीक सांगले की डिझायनिंग म्हटल्यानंतर एक आर्किटेक्चर लक्षात येतात किंवा आणि तो एक भाग आणि फायन आर्ट्स hmm. गोव्यात हे दोन कॉलेजी असतात hmm. पण त्याच्या उपरांत जर एखाद्या भरगाव गोव्यात जर डिझायनिंग शिक्षण घेऊन जाल्यार खेळ इंस्टिट्युशन असत सद्या तर हांवें जशें म्हणलें बेसिक फोटोग्राफी कोर्सेस असतात पण आमची एक अशी मना की गोयां एक बरो एक डिजायन कॉलेज असूकच जाय